आता सूत्रांनी दिली आहे। तर एका दिवसाचं हे विशेष अधिवेशन असेल अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। मराठा आरक्षणावर कायदा पारित करण्यासाठी हे अधिवेशन होण्याची शक्यता आहे। दरम्यान सगळे सोयरे या शब्दाचा जो अर्थ आहे त्या अनुषंगाने कायदा पारित करण्याची सुद्धा शक्यता आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात मिळतात? नक्कीच मोहिनी, आता पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मनोज तरंगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत। मराठा आरक्षणावरती कायदा पारित करावा यासाठी मनोज तरंगे पाटील आंदोलन करत आहेत। सगळे सोयरे हा त्यांचा जो जी मुख्य मागणी होती त्या संदर्भात पुन्हा ते त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली आहे आणि आता राज्य सरकार यावरती गंभीर काही ठोस कारवाई करत नाही आहे असं मनोज तरंगे पाटील वारंवार म्हणत होते। मात्र आता राज्य सरकार एक दिवसाचं विशेष अधिवेशन घेणार आहे। येत्या 20 फेब्रुवारीला हे विशेष अधिवेशन असणार आहे। या अधिवेशनात मराठा आरक्षणावरती कायदा पारित केला जाण्याची शक्यता ही खात्रीलायक जी माहिती आहे ती सूत्रांनी दिलेली आहे आणि या सोबत सगळे सगळे शब्दांच्या अनुषंगाने देखील कायदा पारित केला जाऊ शकतो या विशेष अधिवेशनात। त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाला आणि मनोज तरंगे पाटील यांचं उपोषण थांबणार का याकडे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आणि जर सूरज, तर मराठा आरक्षणावर यामध्ये तोडगा निघतो का ते पाहणं खरं तर महत्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती।